ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पत्र्याच्या पेटीत आढळला मृतदेह. हुपरेतील स्क्रॅप गोळा करणाऱ्या इस्माला मारून कोगनोळी हद्दीत टाकले. कोगनोळी तालुका निपाणी येथील हंचिना रोडवरील कोंढार माळाजवळ असलेल्या ओढ्यामध्ये पत्र्याच्या पेटीमध्ये बंद अवस्थेत हुपरी येथील एका स्क्रॅप गोळा करणाऱ्या इस्माचा मृतदेह आढळला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हुपरी पोलिसांनी संशयित आरोपींना कोगनोळ येथे घेऊन जाऊन जागेची पाहणी केल्यानंतर सदर पत्र्याच्या पेटीमध्ये मृतदेह आढळल्याचं सांगण्यात आले. याबाबत हुपरी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मोहम्मद बंडू जमादार वय वर्ष 50 हा स्क्रॅप व्यवसाय करणारा व्यक्ती दिनांक 26 पासून गायब असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने हुपरी पोलिसात दिली होती. तक्रारीला अनुसरून तपास यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर संशयित आरोपी म्हणून 2 व्यक्तींना LCB कोल्हापूर यांनी ताब्यात घेतलं. शनिवारी सायंकाळी कसून चौकशी केली. संशयित आरोपींकडून आम्ही सदर व्यक्तीचा खून करून कर्नाटकातील कोगनोळ येथे असणाऱ्या गावच्या पूर्वेकडील ओढ्यात टाकला असल्याची कबुली दिली होती. त्यानुसार रविवारी सकाळी सदर संशयित आरोपींनी कोगनोळ येथील कोंढार माळ येथे ओढ्यात पत्र्याची पेटी टाकल्याचं उघड झालं. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नातेवाईकांना त्याची ओळख पटवून देण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. कोगनोळ येथे मृतदेह टाकलेल्या ठिकाणी हुपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार प्रकाश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक कोळी, सचिन सावंत, दीपक कांबळे, चव्हाण, जमादार आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून गौतम जाधव हो।